लवकरच हरिकृष्ण डेव्हलपर्स ग्रुप घेऊन येत आहेत हरिकृष्ण रो हाऊसेस. संपर्क 9823278195. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बांधावर जाऊन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संदर्भात कायदा करावा, तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारने कारवाई केली नाही तर स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे नाशिकमध्ये देखील ऊस आणि द्राक्ष परिषद होणार असून या माध्यमातून लवकरच नाशिक जिल्ह्यातले बहुतेक बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर ऊसाला 3,700 रुपये क्विंटलला भाव देण्याबरोबरच राज्यातील बंद पडलेले साखर कारखान्यांची चौकशी करून पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे. तर एसटी कर्मचारी संपावरून शेट्टी यांनी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना देखील टोला लगावला आहे. हो, अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकार करू शकतं आणि महाराष्ट्र सरकारनं तसा कायदा करावा. आणि जे बांधावर खरेदी करत आमचा त्याला विरोध नाही, मग तो परप्रांतीय असो किंवा इथला असो कुणी असो, बांधावर अवश्य त्यांना खरेदी करावं. परंतु तो खरेदी करत असताना खरोखरच एवढे मोठे व्यवहार करण्याची त्या व्यक्तीची ऐपत आणि लायकी आहे का हे कुणी ठरवायचं हे आम्हाला त्यावेळी कळतं की ज्यावेळी तो कंगाल झालेला असतो. पण त्यावेळी आमची फसगत होते तेव्हा त्याला परवाना देत असताना संबंधित यंत्रणेनं त्याची एकतर बँक गॅरंटी द्यावी, म्हणजे निश्चितच समजा त्यांना जर का पैसे बुडवले तर त्याची बँक गॅरंटी जप्त करता येईल आणि शेतकऱ्याचे पैसे जमा करता येईल. आणि जेवढी बँक गॅरंटी त्याला त्यांना दिलेली आहे तेवढीच त्याला उलाढाल करता येईल, त्याच्यापेक्षा जास्त करता येणार नाही. अशा प्रकारचं कुठेतरी बंधन त्याच्यावर घातलं पाहिजे. अनियमितता झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, त्याची चौकशी होत नाही. त्यातल्या काही कारखान्यांची चौकशी होते पण सगळेच कारखाने त्याच्यामध्ये अनियमितता होऊन विकले गेलेले आहेत. मग त्यातले काही कारखाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने घेतलेले आहेत, काही कारखाने काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेले आहेत, काही कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेले आहेत, त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असणारे आता पुन्हा भाजपमध्ये गेलेले आहेत. असं सगळ्या पक्षामधले नेते जवळपास त्याच्यामध्ये आहेत. मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती, परंतु जे भारतीय जनता पक्षामध्ये आलेत त्यांची चौकशी होत नाही आणि जे भारतीय जनता पक्षामध्ये यायला तयार नाहीत यांची चौकशी होती, हे चुकीचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल सगळ्यांचीच सहानुभूती आहे, माझीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच सर्वसामान्यांची सहानुभूती आहे. कारण त्यांना अतिशय तुटपुंजा पगार मिळत होता, अक्षरशः म्हणजे एसटी ड्रायव्हरपेक्षा ट्रक ड्रायव्हरला पगार जास्त होता अशी अवस्था झालेली होती. किंवा एसटी कंडक्टरपेक्षा खाजगी नोकरीमध्ये एखाद्या पीडीवर दिवाणी करण्याचं काम करणाऱ्याला जास्त पगार मिळत होता. तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांची ही एसटी ज्याच्याशी आपण सगळेच जोडले गेलेलो आहोत, खरं तर एसटी नसती तर माझ्यासारखा माणूस किंवा संदीपसारखा माणूस आमचे शिक्षणसुद्धा पूर्ण झालं नसतं. एसटीचा पास मिळाला म्हणून आमची शिक्षण पूर्ण झाली. तर अशी एसटी आज धावताना दिसत नाही याची खंत सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. परंतु हे करत असताना कुठेतरी वास्तव आणि व्यवहार याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.